सर कुछ लोकल डिमांड में मेरे मराठी में कुछ करना चाहूंगा सर। सकाळपासून मी ऐकतोय डिमांड ऐकतोय सर कि या ठिकाणी डेटा डेटा विरोधी पक्ष नेते म्हणताय डेटा चाहिए डेटा चाहिए। माझ्या लक्षात येत नाही कि पंतप्रधान किसान योजनेच्या माध्यमातून 17 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना थेट खात्यात पैसे त्या ठिकाणी देण्यात येत आहेत। ऑनलाइन व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली। विधवांच्या खात्यात त्या ठिकाणी पैसे डीबीटी जात आहेत डायरेक्ट बेनिफिशियरीला मिळत आहेत। ज्येष्ठ नागरिकांना मिळत आहेत। जनधनच्या माझ्या भगिनींना त्या ठिकाणी पैसे मिळत आहेत। अपंगांना पैसे मिळत आहेत। स्कॉलरशिपच्या स्टुडंटला त्या ठिकाणी पैसे मिळत आहेत। तरी मला वाटतं डेटा डेटा। त्यामुळे अटलजी म्हणतात की छोटे मन से कोई बड़ा नहीं होता तूटे मन से कोई खड़ा नहीं होता। फॅमिली ट्रस्ट करण्याच्या ऐवजी जर लोकांच्या हिताचा ट्रस्ट केले असत्याचे अनुरागजी म्हटले तर मला वाटतं ही वेळ त्या ठिकाणी आली नसती। आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय की वन नेशन वन रेशन कार्डच्या माध्यमातून स्थलांतरित मजुरांचा प्रश्न असेल देशभरात कुठे गेले तर त्याचा पोट्याची खळगी भरण्याचा त्या ठिकाणी इश्यू असेल एक चांगल्या पॉलिसी त्या ठिकाणी मायग्रंटसाठी आणण्याचं काम माझ्या सरकारने त्या ठिकाणी केलंय। अध्यक्ष महोदय मला या ठिकाणी सांगताना आनंद होईल की एमएसएमई की जो रोजगार देणारं क्षेत्र आहे 3 लाख कोटी रुपये त्याचं बजेट त्या ठिकाणी करण्यात आले त्याची गॅरंटी सरकारने त्या ठिकाणी घेतली। 85 लाख उद्योगांना दिलासा देणारा आणि करोडो रोजगार देणाऱ्या उद्योगाला दिलासा देणारा त्या ठिकाणी बजेट त्या ठिकाणी केलं। स्ट्रेस इंडस्ट्री असतील फंड ऑफ फंडच्या माध्यमातून इक्विटी त्या ठिकाणी सरकारची असेल। मला असं वाटतं की सीजीटीएमई सारख्या ठिकाणी क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट घेऊन 3000 कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी नोकरी मागणारा नाही तर नोकरी त्या ठिकाणी देणारा तयार होऊ शकतो का असं बजेट त्या ठिकाणी केलं। ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडच्या माध्यमातून 1 लाख कोटी रुपये एंटरप्रेनर त्या ठिकाणी तयार करता येईल का। पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेसाठी 15000 कोटी रुपये त्या ठिकाणी पशुपालन लसीकरणासाठी 14000 कोटी रुपये त्या ठिकाणी लसीकरणाच्या बरोबर त्या ठिकाणी बी कीपिंग मधुमक्षिका पालनातून माझ्या महिलांना रोजगार देता येईल का। मला असं वाटतं की सगळ्या क्षेत्राला मग सोबत त्या ठिकाणी नॅशनल हायवे असतील पोर्ट्स असतील इन्फ्रास्ट्रक्चर देऊन त्या ठिकाणी नॅशनल हायवे देऊन खऱ्या अर्थाने न्यू इंडिया जे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतायत ते करण्याचं काम त्या ठिकाणी होतंय। अध्यक्ष महोदय मला एक कळत नाही की पहिले एसईझेडची पॉलिसी 2005 ची अमेंड केली गेली तेव्हा यांचा विरोध त्या ठिकाणी टेक्सटाईल पार्कच्या पॉलिसी यांनी फक्त या ठिकाणी रिअल इस्टेट डेव्हलपरसाठी केल्या आता आमचे मंत्रालय त्या ठिकाणी रिफॉर्म करतोय। 15% कॉर्पोरेट टॅक्स जगात सगळ्यात कमी करणारा देश भारत त्या ठिकाणी ठरतोय। त्या ठिकाणी इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटरचं बिल आलं त्याला विरोध करतायत आणि एका बाजूला म्हणतायत की फॉरेन इन्व्हेस्टमेंट येत नाहीये। मला असं वाटतं कुठेतरी यांनी त्यांचा चेस्मा त्या ठिकाणी बदलला पाहिजे। आज ऍग्रिकल्चर सेक्टरच्या पॉलिसी रिफॉर्म करत असताना शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन माल खरेदी करणाऱ्या धोरण त्या ठिकाणी आणत असताना विरोध करणाऱ्या विरोधकांनी मला वाटतं चेस्मा त्या ठिकाणी आपला दुरुस्त केला पाहिजे। आणि म्हणून आज या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सोबत या सगळ्या बदलते धोरण माझ्या देशाला त्या ठिकाणी पुढे नेतंय आणि म्हणून मी याचं अभिनंदन करतो सपोर्ट करतो। आणि अध्यक्ष महोदय शेवटच्या 3 मागण्या त्या ठिकाणी करतो। अध्यक्ष महोदय सिर्फ लास्ट 1 मिनिट सर। अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये निम्न तापी पाडळसर प्रकल्प गेल्या 25 वर्षापासून तो अपूर्ण आहे। अध्यक्ष महोदय पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेत जर त्याला घेतलं गेलं तर 7 तालुक्याचं उत्तर महाराष्ट्राचं भवितव्य बदलणारा तो प्रोजेक्ट आहे। आणि दुसरा अध्यक्ष महोदय गिरणा नदीवर 7 बलून वेअर इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी नीती आयोगाकडे प्रस्ताव आहे सर्व मान्यता झाल्या आहेत आणि जर त्या 7 बंदराला जर मान्यता मिळाली तर गिरणा खोऱ्याचं दुर्भिक्ष दूर होऊन त्या ठिकाणी मला असं वाटतं पाण्याचा मोठा प्रश्न सुटू शकतो। आणि शेवटचा प्रश्न की नॅशनल हायवे 211च्या माध्यमातून देशातला सगळ्यात मोठा बोगदा ऑटरम घाटाचा आणि बोर्डरे धुळे रोडचा प्रश्न त्या ठिकाणी प्रस्ताव प्रलंबित आहे त्याला जर त्या ठिकाणी मान्यता आणि प्राधान्य मिळालं तर मला असं वाटतं की रस्ते पाणी आणि माझा देश आणि माझा हा राष्ट्र सुजलाम सुफलाम होऊन आत्मनिर्भर भारत होऊ शकतो एवढंच मी बोलतो आणि या बिलाला या ग्रँटला पाठिंबा देतो। धन्यवाद।